सुस्वागतम. लग्नाची भेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ही काकू देवळात जाण्यासाठी तयार झालेली असते आणि राघवला म्हणते की राघव, चल ना तू माझ्यासोबत देवळात पूजेसाठी. तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी, अशी कोणती पूजा आहे की जी साखरपुड्यापेक्षा महत्त्वाची आहे? तेव्हा काकू म्हणते की मी आपल्या घराच्या शांतीसाठी आणि राघवसाठी पूजा ठेवली. रत्नाकर म्हणतो की पण वहिनी, पूजा नंतर नाही का घालता येणार? काकू म्हणते की गुरुजींनी आजचाच मुहूर्त काढलाय. तर राघव म्हणतो की हो काकू, मी लगेच येतो. आणि ऋतुजासुद्धा आता काकूसोबत जायला निघते. इकडे आता सिंधूचं विशालसोबत लग्न होत असल्याचे बघून अन्वीला खूप वाईट वाटत असते. तर आता इकडे सिंधू तिच्या बेडरूममध्ये बसून विचार करत असते. इकडे आता सावी पळत पळतच सिंधूकडे येते आणि म्हणते की आई, आज तुझी एंगेजमेंट आहे ना? तर सिंधू मान हलवते. तेव्हा सावी म्हणते की मग बाबा आणि आजी आज देवळात का जात आहेत? तर सिंधू म्हणते तुला कोणी सांगितलं? सावी म्हणते की विनूसोबत मी बाहेर खेळत असताना ते ऐकले. तेव्हा सिंधू विचार करते की काकू, बरं झालं राघवला देवळात घेऊन जात आहेत, कारण ते जर इथे असले ना तर मलासुद्धा विशालला अंगठी घालायला अवघड गेले असते. इकडे आता राघव आणि काकू देवळात जाण्यासाठी जाऊ लागतात. पण एवढ्यात चालत असताना आता काकूचा पाय लचकतो. काकूच्या पायात लचक भरतात सर्वजण पळत काकूकडे येतात. तर राघव आता काकूला खुर्चीवर बसवतो. काकू म्हणते की चल राघव, आपल्याला देवळात जायचंय. काकूला राघव म्हणतो की तुझ्या पायाखाली काही आलं होतं का? काकू म्हणते की काही नाही रे, असेच मी चालायला लागले आणि पायात लचक भरली. काकू म्हणते तिकडे गुरुजी वाट बघत असतील. तर राजेश्री म्हणते की आपण पूजा नंतर करूयात ना वहिनी. ऋतुजा म्हणते की पूजा न करून कसे चालेल, आपल्याला तर देवळात जाऊन पूजा घालावायलाच पाहिजे. राजेश्री म्हणते की तुमचा पाय भरा झाल्यानंतर आपण पूजा घालू वहिनी. काकू म्हणते की तुम्हाला कळत कसं नाही, पूजा आज होणं खूप गरजेचं आहे. इकडे आता काकू वर बघत म्हणते की विनायका हे काय होऊन बसला आणि सिंधूचं रक्षण करणं हे गरजेचं नाही का? काकू म्हणते की आता सिंधूचं रक्षण करणं तुझ्या हातात आहे आणि माझा पाय बरा झाला की मी तुझी पूजा करील. इकडे आता सिंधू तिच्या मोबाईलमध्ये विनू आणि राघवचे फोटो बघत असते. आणि आता राघव आणि विनू आपल्यापासून लांब जाणार याच्या आठवणीत आता सिंधू ही मोबाईलकडेच बघत असते. पण तेवढ्यात रेशमा दरवाजा उघडून तिथे येते आणि सिंधूला म्हणते, तूच तुझ्या पायावरती दगड मारून घेतलाय सिंधू. रेशमा म्हणते की सिंधू, तू त्यावेळेस जर सोडून गेली नसती तर आज तुझ्यावरती ही वेळ आलीच नसती. रेशमा म्हणते की तुझ्यामध्ये आणि राघव बाबूजीमध्ये भांडण व्हावं हेच राणी वहिनींना हवे होते. सिंधू, तू घर सोडून गेली आणि तुझी जागा राणी वहिनीने घेतली, तेव्हा आता तरी जास्त चुका करू नको सिंधू, असे आता रेशमाने सिंधूला सांगितलेलं असतं. रेशमा म्हणते की आता तर दुसऱ्या मुलांसोबत तुझं घरचे लग्नसुद्धा लावून द्यायला निघाले. तेव्हा सिंधू म्हणते की टोमणे मारून झाले असेल तर निघा. रेशमा म्हणते की मला गप्प करशील, पण बाहेरच्या लोकांना कसं गप्प करशील? रेशमा म्हणते की सिंधूचा पहिला नवरा सिंधूसाठी दुसरा नवरा शोधतोय हे सुद्धा लोकांना माहिती आहे, आणि त्या मुलाची सुद्धा माहिती काढतो. लोकांना सगळं माहिती आहे बरं का, असे आता रेशमा सिंधूला बोलते. तर आता लगेच रेशमा म्हणते काकूसुद्धा इथेच आहेत. तर सिंधू म्हणते की त्या गेल्या नाहीत का देवळात? तेव्हा रेशमा म्हणते की कदाचित देवाची सुद्धा हीच इच्छा असेल की राघव भाऊजी आणि काकू इथे असाव्यात तुझ्या साखरपुड्यामध्ये. सिंधू सिंधू म्हणते काय झालंय रेशमा, स्पष्ट सांग. तर रेशमा म्हणते काकूच्या पायात लचक भरली. ती ऐकून पटकन आता सिंधू काकूकडे जाऊ लागते. तर दरवाजा उघडताच राघव तिकडून येत असतो आणि सिंधू ही राघवला धडकते. तेव्हा लगेच राघव हा सिंधूला धरतो. तर सिंधू राघवकडे बघू लागते. राघव म्हणतो की सिंधू, काकूच्या पायात लचक भरली तेव्हा तुझ्याकडे का जर काही औषध असेल तर दे ते. सिंधू म्हणते की तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं? राघव म्हणतो कसं सांगणार, आज तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे सिंधू, म्हणून मी तुला त्रास नाही दिला. सिंधू ही राघवकडे बघत असताना अन्वी, राघव आणि सिंधू एकमेकांमध्ये त्यांचे किती प्रेम आहे हे त्यांच्या डोळ्यात आता अन्वीने बघितलेले असते. आणि पटकन अन्वी तिच्या बेडरूममध्ये येऊन आता कमी काय करू असा विचार करू लागते. अन्वी आता खूप अस्वस्थ झालेली असते. आता न राहून अन्वी पुन्हा आता आयुषला फोन करते आणि म्हणते की सिम्मा आणि राघव मामाला एकत्र आणण्यासाठी आपल्याला काहीही करावे लागेल. तर आता आयुष म्हणतो की काय करायचंय अन्वी. आयुष म्हणतो की हे कसं शक्य आहे, तुझ्या राघव मामाचं दुसरं लग्न झालंय ना? तर अन्वी म्हणते की ते फक्त विनूच्या कस्टडीसाठी केलं गेलंय. आयुष, तुला काही माहिती आहे का? आयुष म्हणतो की रिझन जरी काही असलं तर लग्न झालं ना अन्वी. तर अन्वी म्हणते की आय डोंट केअर, मला काहीही करून सिम्मा आणि राघव मामाला एकत्रच आणायचंय. अन्वी म्हणते की मला हे सिम्माचं लग्न थांबवायचंय राघव मामाला आणि सिम्माला मी असं वेगळे होताना नाही बघू शकत रे आयुष.
तर अन्वी म्हणते की आयुष आपण भेटूया, तू घरी ये ना. तेव्हा आयुष म्हणतो की घरी नको, मला स्पेशली तुझ्या आजीची खूप भीती वाटते, आपण कॅफे शॉपमध्ये भेटूयात. तर अन्वी म्हणते की नको. तर आयुष म्हणतो की मग आपण फोनवरच बोलूयात. अन्वी म्हणते ठीक आहे आयुष, आपण एक गोल बनवूयात आणि त्यामध्ये आपण आता विशालला चीट करायचं आहे, त्या शुगर कोटिंग. विशाल कर्णिकचा खरा चेहरा आपल्याला सर्वांच्या समोर आणायचा आहे आयुष. त्या विशालला एक्सपोज करून त्याचा चेहरा आपल्याला राघव मामासमोर एक्सपोज करायचा आहे आयुष. अन्वी म्हणते की आयुष तू आत्ताच्या आत्ता घरी ये, सगळं मी काही फोनवर नाही सांगू शकत. तर आयुष गप्प बसतो ते बघून आता अन्वी म्हणते की ओय फट्टू येतोयस ना घरी. अन्वी म्हणते की फट्टू आज घरी आमच्या फंक्शन आहे, तेव्हा कोणालाच कळणार नाही आणि आमच्या स्पेशली आजीला सुद्धा काही कळणार नाही. इकडे आता ऋतुजा ही काकूच्या पायाला फिक्स लावत असते. त्रास होऊन काकू म्हणते की सावकाश लाव ऋतुजा. एवढ्या दरवाजावर टकटक असा आवाज करून सिंधू तिथे येते. तर ऋतुजा म्हणते कोण आहे, तेव्हा सिंधू म्हणते की मी सिंधू आहे, आत येऊ का. तर ऋतुजा म्हणते ये. तेव्हा आता सिंधूने काकूसाठी लेप आणलेला असतो. तर काकू म्हणते की त्याची काहीच गरज नाही आहे, डॉक्टरांनी ऑइनमेंट दिलंय. सिंधू म्हणते तुम्हाला नसेल गरज, पण मला गरज आहे. आणि लगेच ऋतुजाला सिंधू बाजूला होण्यासाठी सांगते. त्यानंतर आता सिंधू ही काकूच्या पायाला तो लेप लावते. काकू समोर बसून आता सिंधूने काकूच्या पायाला लेप लावलेला असतो. तर काकू म्हणते की हट्ट का करते सिंधू. तर सिंधू म्हणते की तुम्ही ऐकत नाही म्हणून हट्ट करते. सिंधू म्हणते की तुम्हाला माझी गोष्ट चांगलीच माहीत आहे ना काकू. ऋतुजा म्हणते हो, तुला जर एखादी गोष्ट करायची असते ना तर तू ती करतेच, कर लाव काकूच्या पायाला लेप. तेव्हा आता काकूला लेप लावताच बरं वाटलेलं असतं. आणि सिंधूकडे बघत काकू विचार करते की या मुलीला समजून घ्यायला मी कमी पडते का, कशी आहे ही मुलगी. काकू म्हणते की ती हट्टी आहे, उद्धट बोलते, मला तिचा राग येतो, पण सगळ्यांविषयी तिच्या मनात प्रेम आहे, तिच्या मनात दुसऱ्यांबद्दल काळजी आहे, आपुलकी आहे. आणि हे सगळं बघितलं की मनात कसं तरी होतं. काकू म्हणते की थँक्यू. तर सिंधू म्हणते की आजच्या दिवस पायाला आराम द्यायचा, त्याला अजिबात जोर नाही द्यायचा बरं का काकू. तर आता सिंधू निघून जाते, तेव्हा लगेच ऋतुजा म्हणते की या सिंधूच्या आयुष्यात देवाने काय लिहून ठेवलंय काय माहिती. तर ऋतुजा म्हणते की काकू आपण असं करूयात ना, सिंधूचं विशालसोबतचं लग्न आपण मोडूयात आणि दुसरा मुलगा शोधूयात ना. काकू म्हणते की दोष विशालचा नाही आहे, दोष सिंधूच्या पत्रिकेत आहे. सिंधूने जर दुसरं लग्न केलं तर तिच्या जीवाला धोका आहे. तिचं दुसरं लग्न व्हायला नको आहे, पण मला तिचं दुसरं लग्न व्हायला हवं आहे. आणि त्यासाठीच आपण देवळात जात होतो, तिच्यासाठी आपण पूजा करणार होतो. पण माझा हा पायमध्ये आला, तुला कळतंय का ऋतुजा, काही पूजा जर केली तर सिंधूच्या जीवाचं काहीच होणार नाही आणि सिंधूचं लग्न होणं गरजेचं आहे, असे आता काकू ऋतुजाला सांगत असते. आणि तसंही विशाल खूप चांगला मुलगा आहे, तेव्हा सिंधू आणि त्याचा संसारसुद्धा सुखाचा होईल. आणि काकू हे सर्व बोलणे ऋतुजाला सांगत असताना दरवाजात उभी असलेली सिंधू ते सर्व बोलणे ऐकते. तेव्हा आपल्या जीवाला दुसरं लग्न केलं तर धोका असल्याचे सिंधूच्या समोर आलेले असते. आणि सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा लगेच विचार करत सिंधू म्हणते की देवा, आजपर्यंत तू जसा माझ्या पाठीशी उभा राहिला तसा यापुढेही तू माझ्या पाठीशी उभा राहा. तूच आता यातून मला मार्ग दाखव देवा, कारण किती जरी संकटे आली तरी मला हे लग्न आता करावाच लागणार आहे. तर आता सिंधू विचार करते की सावीला राघव काहीही कमी पडू देणार नाही, मला चांगलंच माहीत आहे. आता विशाल त्याच्या बेडरूममध्ये असताना आता विशालची प्रेमिका आता विशालला कॉल करते आणि म्हणते की ऐक ना, मी तुला खूप मिस करते. तर विशाल म्हणतो मी तुला सुद्धा खूप मिस करतो. ती बाई म्हणते की एक विचारू का तुला, तू लग्न का करतोयस. तर विशाल म्हणतो की आपलं या विषयावरती खूप वेळा बोलणं झालंय. ती बाई म्हणते की मला मान्य आहे, पण तू माझी सिच्युएशनसुद्धा समजून घे ना. ती सिंधू मात्र ऑफिशियल तुझी बायको होईल आणि मला मात्र चोरून चोरून भेटावा लागेल मग तुला. ती बाई म्हणते की ती सिंधू मात्र बेडरूममध्ये राहील. तर विशाल म्हणतो की तू मात्र माझ्या हृदयात राहतेस आणि कायम राहशील. ती बाई म्हणते की हे असं गोड गोड बोलू नकोस बरं का, हे असं गोड बोलून माझा राग काही शांत होणार नाही. तर विशाल हसू लागतो. ती बाई म्हणते हे बघ, तू सिंधूशी लग्न करू नका बरं का, नाहीतर मी. तर विशाल म्हणतो काय करशील. तर ती बाई म्हणते की तुझ्या लग्नात येऊन मी तिथे सगळ्यांच्या समोर तमाशा करील. तेव्हा विशालला मोठा धक्का बसतो. तर विशाल म्हणतो की हे बघ, तू असलं काहीच करणार नाही बरं का. विशाल पुन्हा प्रेमाच्या जाळ्यात प्रेमाची भाषा बोलत त्या बाईला म्हणतो की हे बघ स्वीट हार्ट, मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो आणि कायम तू माझ्या हृदयात राहणार आहेस.
विशाल म्हणतो की आपल्याला जर कायम एकत्र राहावायचे असेल ना तर मला हे लग्न करावंच लागेल. ती बाई म्हणते की तुझ्या आईने सिंधूबरोबर लग्न करण्यासाठी तुला कन्व्हिन्स केलं आणि तू तयार झालास, पुढे त्या सिंधूबरोबर संसार करण्यासाठी सुद्धा तुला कन्व्हिन्स करतील, मग काय करशील तू विशाल? विशाल म्हणतो की असं काहीच होणार नाहीये, लग्नानंतर खऱ्या अर्थाने नव्या नात्याला सुरुवात होते, पण इथं उलटच होणार आहे. विशाल म्हणतो की त्यानंतर मात्र माझा सिंधूचा काही संबंध उरणार नाहीये, फक्त जगाला दाखवण्यासाठी आम्ही नवरा बायको असू, समजलं का तुला? असे आता विशाल त्या बाईला बोलून त्या बाईची समजूत घालतो. इकडे आता सिंधू ही काकूच्या रूम शेजारून जात असताना काकूचे सर्व बोलणे आता सिंधूला आठवत असते. सिंधूच्या पत्रिकेत दोष आहे, पत्रिकेत विशालचा दोष नाहीये, आणि सिंधूचं दुसरं लग्न मला व्हावायचंच पाहिजे, असे आता काकूचे बोलणे आठवून सिंधू पुढे पुढे जात असते. पूजा केली तरच राघव आणि राणीचा संसार सुखाचा होईल आणि सिंधूचं विशाल सोबत लग्न होईल हे बोलणे आठवत असताना सिंधू पायऱ्या चढून जाऊ लागते. तेवढ्यात पायरीवरून सिंधूचा पाय सटकतो आणि सिंधूचा तोल जाऊन सिंधू ही खाली पडू लागते, पण त्याच वेळेस पाठीमागून राघव तिथे येऊन सिंधूला धरतो आणि तेवढ्यात अन्वी ही राघव आणि सिंधूला बघते आणि सिंधू आता राघवकडे बघत असते आणि अन्वी त्यांच्याकडे बघून विचार करते की सिम्मा, राघव मामा तुझी साथ कधीच सोडणार नाही आणि तुला कधीच अंतर देणार नाही. त्यानंतर आता साखरपुड्यासाठी आता विशालची आई आणि सर्वजण सिंधूच्या घरी आलेले असतात. रत्नपारख्यांच्या घरी येऊन लगेचच विशाल हा सिंधू समोर येतो. हसतच विशालची आई म्हणते की विशाल, घाल सिंधूच्या बोटात अंगठी. तेव्हा सिंधू तिचे हाताची बोटे पुढे करते आणि त्याच वेळेस आता सिंधूच्या बोटामधून रक्त येत असल्याचे विशालला दिसते. विशाल म्हणतो की सिंधू रक्त? तर लगेच राघव सिंधूचा हात आपल्या हातात घेतो आणि सिंधूच्या त्या लागलेल्या बोटावरती बँडेज लावतो. तेव्हा राघवचे ते प्रेम खऱ्या अर्थाने आता सिंधू समोर आलेले असते आणि आता विशालही अवाक झालेला असतो. तेव्हा आता नीती कसा उलटा खेळ घडून आणते आणि राघव कसा सिंधूच्या बोटात अंगठी घालून सिंधू सोबत लग्न लावतो आणि राघव सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.